नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. 29 सप्टेंबर पासून मनोज रांगे पुन्हा उपोषणाचा हत्यार उपोषणार, अंतरवाली सराटीतून जरांगेंची घोषणा. तर उपोषण करू नका, उपस्थितांची जरांगेना विनंती. 29 सप्टेंबर पर्यंत वेळ देतो, फडणवीसांना माया आहे की नाही बघू, अन्यथा उपोषणाने आरक्षण मिळवायचं आणि आमदारही पाडायचे, जरांगेंची प्रतिक्रिया. राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्या प्रकरणी 42 अज्ञातांवर गुन्हे, काल किल्ल्यावर ठाकरे गट आणि राणे समर्थकांमध्ये झाला होता राडा. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरण शिल्पकार जयदीप आपटे आणि कंत्राटदार चेतन पाटीलचा पोलिसांकडून शोध सुरू, आरोपींचा शोध घेण्यासाठी कॉल डेटा रेकॉर्डचा वापर. मालवण पुतळा दुर्घटनेनंतर पुण्यात ठाकरे गटाचं जोरदार आंदोलन, तर आंदोलनातून नारायण राणेंच्या वक्तव्याचा निषेध, राणेंना अटक करण्याची मागणी. मालवणमधील पुतळा अपघात प्रकरणी साताऱ्याच्या कराडमध्ये पवार गटाचं निषेध आंदोलन, महायुती सरकारनं राजीनामा देण्याची मागणी. मालवणमधील घटनेच्या निषेधार्थ 40 गावात शरद पवार गटाचं निषेध आंदोलन, महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. मालवणमधील पुतळा अपघाताच्या निषेधार्थ गोंदियात अजित पवार गटाचं धरणं आंदोलन, संबंधित कंत्राटदारावर कारवाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी बीडमध्ये तरुणांकडून अजित पवारांचा निषेध, निषेध बॅनर घेऊन तरुणांच्या अजितदादांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न, 2 तरुण पोलिसांच्या ताब्यात. बीडमध्ये स्वाभिमान संघटनेकडून अजितदादांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न, ठेवीदारांचे पैसे बुडवणाऱ्या बँकेवर कारवाई करा, या संघटनांची मागणी. परभणीत अजित पवार गटाचं आत्मक्लेश आंदोलन, राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळल्यानं दादा गटाकडून निषेध आंदोलन. धुळ्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निषेध आंदोलन, मालवणमध्ये शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध व्यक्त. अमरावतीत अजित पवार गटाचं मौन आंदोलन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ राज्यभरात आंदोलन सुरू. नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अजित पवार गटाचं मूक आंदोलन, घटनेची चौकशी करून आरोपींवर कारवाई करण्याची मागणी. आंदोलन करण्यापेक्षा अजित पवारांनी राजीनामा द्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला हे अजित पवारांनी मान्य करावं, राऊतांची अजित पवारांवर टीका. कुख्यात गुंड गजामाणेकडून दहीहंडी कार्यक्रमात चंद्रकांत पाटलांचं स्वागत, पुण्यातील कोथरूडमधील दहीहंडीच्या कार्यक्रमात स्वागत. महायुतीचे मंत्री गुंडाला राजाश्रय देतात, गुंडांना डोक्यावर घेऊन मिरवणाऱ्या सरकारला जनतेने निरोप द्यावा, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल. खासदार श्रीकांत शिंदेच्या दौऱ्यात जळगावातील शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमधील गटबाजी समोर, श्रीकांत शिंदेच्या स्वागताच्या बॅनरवरून जिल्हाप्रमुख निलेश पाटलांचा फोटो गायब. नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात आंदोलनादरम्यान मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची, रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी रोखलं. ठाकरे गटाचा दहिसरमधील बीएमसी कार्यालयावर हंडा मोर्चा, दहिसर विधानसभेत पाणी पुरवठा होत नसल्याने ठाकरे गट आक्रमक. नागपुरातील संविधान चौकात कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांसाठी या आंदोलन, आंदोलनाला नाना पटोलेंची भेट, कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करण्याची मागणी. गोंदियात विद्युत उपकरणांची अंत्ययात्रा काढत ठाकरे गटाचा मोर्चा, वीज दरवाढी विरोधात आंदोलन, जयस्तंभ चौकात अंत्ययात्रा ठेवत सरकार विरोधात घोषणाबाजी. रामगिरी महाराजांच्या समर्थनात संभाजीनगरच्या वैजापूर शहरात विराट मोर्चा, हजारो रामगिरी समर्थ महाराजांच्या समर्थकांचा या मोर्चात सहभाग, हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ आणि रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा. अमरावतीच्या तिवसा तालुक्यात संत्रा नुकसान भरपाईसाठी काँग्रेस आक्रमक, शेतकऱ्यांची तिवसा तहसील कार्यालयावर धडक, तहसीलदारांच्या दालनात संत्रा फेकत निषेध व्यक्त. जुन्या पेन्शन योजनेसाठी नंदुरबारमध्ये शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, आंदोलनामुळे जिल्ह्यातील शासकीय कामांवर परिणाम. बीडमधील परळी नगर परिषदेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी. कोल्हापुरात विनाअनुदानित शाळा कृती समितीचं गेल्या 4 दिवसांपासून उपोषण सुरू, सरकारने दुसऱ्या टप्प्यातील अनुदान मंजूर करण्याची मागणी.
अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील सोनाळा ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांचं उपोषण, सोनाळा ते अंदुरा मार्गावरील मोरणा नदीवरील पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी. गणेशोत्सवासाठी बोरिवली स्थानकावरून वांद्रे मडगाव विशेष ट्रेन धावणार, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडून ट्रेनला हिरवा झेंडा. चाळीसगावात गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस, धरणाचे 6 दरवाजे उघडले, गिरणा धरण 100% भरल्याने पाण्याची चिंता मिटली. सततच्या पावसामुळे मध्य प्रदेश सीमेवरील गोरक्षनाथ धबधबा प्रवाहित, श्रावण मास सुरू असल्यानं गोरक्षनाथ मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी. अकोला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या काटेपूर्णा धरणाचे 2 दरवाजे उघडले, काटेपूर्णा धरणात 99.44% पाणीसाठा. भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले, पाण्याची आवक वाढल्याने धरणाचे दरवाजे उघडले, सध्या धरणात 53% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरला मुबलक पाणीपुरवठा उपलब्ध व्हावा यासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेचं काम सुरू, मनपाला 822 कोटींचं कर्ज द्यावं लागणार. बुलढाणा जिल्ह्यात मागील 2 वर्षात 7 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान, पिकांचं 73 कोटींचं नुकसान. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील पाझर तलावाच्या भिंतीला तडे, TV9च्या बातमीनंतर प्रशासनाकडून तडे भरण्यात आले, तलाव तुडुंब भरल्याने शेतकऱ्यांना दिलासा. नाशिकच्या कळवणमधील सुळे उजव्या कालव्याला गळती, धाकलदार शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी, पिकांचं मोठं नुकसान. वाशिम जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचं मोठं नुकसान, अवकाळी पावसामुळे 975 शेतकऱ्यांना फटका, मागील 2 महिना सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील आळसुंदे पाझर तलाव आणि नेरले तलाव तलावात पाणी सोडण्याची शेतकऱ्यांची मागणी, पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन, 40 आंदोलकांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल. कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर, पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पाणी पातळी स्थिर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे अद्यापही पाण्याखाली. नाशिकच्या निफाड तालुक्यातील खडकमाळे गावातील पूल पाण्याखाली, रायते वस्ती शाळेतील विद्यार्थ्यांवर जीवघेणा प्रवास करण्याची वेळ. पालघरमध्ये मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलासरी उड्डाण पुलाला भगदाड, उड्डाण पुलाच्या स्लॅबची तातडीने दुरुस्ती करण्याची वाहन चालकांची मागणी. नंदुरबारच्या तळोद्यातील हाती दुर्गम भागात रस्त्यांअभावी नागरिकांचा मोठे हाल, अंगणवाडी सेविकांना करावा लागतोय जीवघेणा प्रवास. नाशिकच्या जिल्हा परिषद शाळांना 18,000 सीसीटीव्ही कॅमेरे देणार, विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय, सीसीटीव्हीचा निधी जिल्हा नियोजन समिती मार्फत देणार. सोशल मीडियावरील मैत्रीतून उल्हासनगरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल.